लेकुराचे हित, कुणाचा हित जोपासलाय? आज काय आहे? कोजागिरी पौर्णिमा, मग घ्या दूध आणि टाका भांग. दूध घ्यायचं त्याच्यात भांग टाकायचं आणि नशा करायची, असं एक त्याच्या मागचा उद्देश. अजिबात नाही. शारदीय नवरात्र उत्सवानंतर पहिली पौर्णिमा येते ते नवरात्र, आपली नवरात्र पौर्णिमा, त्याला शरद पौर्णिमा असे म्हणतात, त्यालाच अश्विन पौर्णिमा असे म्हणतात. आणि या पौर्णिमेमागचा महत्वाचा उद्देश, भगवान परमात्म्याने का स्थानापन्न केली, का सुरुवात केली? आई भवानीचा त्या ठिकाणी समुद्र मंथन झाल्यानंतर त्या ठिकाणी आजच्या दिवशी ती प्रगट झाली. आणि ह्या शीतलतेने हो सर्व समाज त्या ठिकाणी शांत हो आणि सर्वांच्या चरणावरती अमृतमय पडो आणि मुखामध्ये ते अमृत प्रत्येकाला प्राशन करायला मिळो, म्हणून आजची पौर्णिमा प्रगट त्या देवीने केलेली आहे. विठ्ठल कोजागिरी कोजागर चंद्र हा पृथ्वीच्या अगदी जवळ आलेला असतो आणि त्या चंद्रातून आपल्याला त्या दुधामध्ये आलेले जे काही कण आहे ते क्षार आहे, ते क्षार अमृतमय, म्हणून आपल्याला त्या ठिकाणी त्या दुधामध्ये त्या ठिकाणी जातात आणि ते आपण त्या ठिकाणी प्राशन केल्यानंतर अमृतमय तुल्य त्या ठिकाणी आपल्या शरीरामध्ये प्राशन करून आपण त्या ठिकाणी प्राशन करतो आणि मग आपल्या जीवनामध्ये असलेला अंधकार नाहीसा होतो आणि त्या ठिकाणी प्रकाश प्रगट करते. कोण? आई भवानी, लक्ष्मी माता. आणि आजच्या दिवशी जर तुम्ही त्या ठिकाणी रात्री जागर केला, कशाचा? भक्तिनामाचा जागर असायला हवा, तिच्या नामस्मरणाचा जागर असायला हवा. तिच्या त्या ठिकाणी तुम्ही तिच्यावर त्या ठिकाणी नामस्मरण त्या ठिकाणी केलं पाहिजे. असे काही सांगतात, शास्त्र सांगतंय की आपलं जे काही पहिलं अपत्य आहे त्या अपत्याची जरी पूजा केली तरी तुमच्यावरती वैभव लक्ष्मी प्रसन्न होते. विठ्ठला आई लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न हवं याच्यासाठी काय केलं पाहिजे असा साधारण प्रश्न सर्वांचा असेल. कोणाला वाटतं का प्रसन्न होणे आई? आणि रामपूरवाडीचा महत्वाचा विशेष म्हणजे भाग्य असं आहे, निश्चित लक्ष्मीच नाही लक्ष्मी नारायण तुमच्या गावात प्रगट आहे. जसं आमच्या गावामध्ये सादतपूरमध्ये सद्गुरुनाथ महाराजांची त्या ठिकाणी संजीवन समाधी आहे, अगदी काहीही माघा रिकामी झोडीत जाणार नाही. एक डोळा मागितला ना दोन डोळे भेटणार. हे संतांचं प्रगटकरण आहे, हे संतांचं उदार अंतकरण आहे, तशीच माझी लक्ष्मी माता या. आणि आईमध्ये आणि लक्ष्मीमध्ये फरक काय हो? म्हणून म्हणले काय, हे हित जोपासायचं असेल, हित जोपासायचं असेल तर आपण आपल्यापासून सुरुवात केली पाहिजे. कसलं हित आलं? याच्यात दोन प्रकार पडतात हितामध्ये, प्रापंचिक हित आणि सांप्रदायिक हित. मग प्रापंचिक हित सर्वांना कळतं, सांप्रदायिक हित सांगूनही कळत नाही. तुम्हाला तेवढेच काम आहे, तुम्ही ठरून आले असाल असं मी नाही म्हणत, तुम्ही मला म्हणशा. काय म्हणता? प्रपंचामध्ये काही गोष्टी सांगावं लागत नाही. सकाळी उठून किंवा अंधार, रात्री 11:30 लाईट येते, कोणी फोन करतं का मोटर चालू कर? अजिबात नाही. बरोबर अलार्म लावून ठेवतो, त्यावेळेला उठतो आणि मोटर चालू करायला जातो. बांधावरून सटकतो, पडतो, पाय मोडतो, पाहुणे भेटायला आलो काय सांगतो, गाय सोडित होतो, पाय सटकून पडलो. खरं बोलत नाही ना, का बरं सांगू वाटत नाही, लाज वाटते. प्रपंच असाच आहे, कुठेही जा, कधीही बघा, कधीही बघा, किती राबा, किती कष्ट करा, रक्ताचं पाणी करा, हाडाचे काढा करा, दुःख म्हणजे दुःखच आहे. जो देखे बा कुठे जा, दुःखच आहे. सुखिया कोई नहीं रे, जो देखे जो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. आणि या सुखाच्या अभेसापोटी आपण त्या ठिकाणी परमार्थ विसरलोय. आणि प्रथम बाजू ती परमार्थाची आहे आणि दुय्यम स्थान त्या ठिकाणी प्रपंचाला दिलेलं आहे. पण आपण प्रपंचाला प्रथम स्थान दिलं आणि परमार्थाला दुय्यम स्थान दिलेलं आहे. मग हे सर्व
प्रापंचिक जीवाला ह्या पृथ्वीतलावर जे काही जन्माला आले यांना कळण्यासाठी आई भवानीचं त्या ठिकाणी प्रगटीकरण झालेलं आहे। आणि त्या आई तुळजा भवानीने ह्या महालक्ष्मीने तुम्हाला आम्हाला एक वरदान द्यावं, हे वरदान तुमच्या आमच्यापर्यंत पोहोचावं आणि तुमच्या जीवनाचा उद्धार व्हावा याच्यासाठी तिने अवतार कार्य केलं। काय तुम्हाला आम्हाला कळायला पाहिजे ना हो, प्रपंचात सुख आहे की परमार्थात सुख आहे, तशी ती त्या ठिकाणी तुमच्यावर उधार आहे। कशी? काहीही घेऊन जा तुमच्या नवसाला ती पावतेच ना हो, शुद्ध अंतकरण असल्यावर त्या ठिकाणी अडचण येत, आणि जो नम्र झाला ना त्याला अडचणच नाही। नम्र झाला भूता त्याने कोंडिले अनंत। आणि लहान व्हायचं आहे, लहानपण घ्यायला कुणी तयार नाही ना हो, नम्रता कुणी घ्यायला तयार नाही, माघार कुणी घ्यायला तयार नाही। आमच्या नाथ बाबांवरती त्या ठिकाणी एक मनुष्य झाडावर जाऊन नाथ बाबा आंघोळ करून यायची आणि तो पान खाऊन त्यांच्यावरती दुखायचा। आपल्या समोरून एखादा गेला तर आपल्याला राग येतो, रस्त्याने एखादी गाडी चाललेली असू द्या, काचेतून शिंतुडे आपल्या अंगावरती उडते, आपण गाडीला जाऊन आडवीला येतो। शांती ब्रह्म म्हणून नाथ बाबांना आजही ओळखलं जात, आणि म्हणून नाथ बाबांच्या घरी देव भगवान परमात्मा श्रीखंडाच्या वेशात येऊन त्या ठिकाणी घागरीने पाणी भरत होता। पाणी चक्र पाणी वाहे अनन्य भक्ती भाव निळा वंदित से माये ओ वाळू आरती एकनाथा ओ वाळू आरती स्वामी एकनाथा। नाथ बाबांसारखे शांती ब्रह्म कुणी नाही आजच्या कलियुगात। एक आहे बर का, कोण? शांती ब्रह्म कुरेकर बाबा। श्री क्षेत्र आळंदीला जर तुम्ही आम्ही कुणी गेलो तर जुन्या वारकरी शिक्षण संस्थेमध्ये ते राहतात, वैराग्याचे महामेरू शांती ब्रह्म गुरुवर्य स्वामी। बाबांसारखं शांती ब्रह्म कुणी आज कलियुगात नाही बरं का। उलसं काही बोलू का आज राग येतोय लोकांना, आपण घरात बोललो तर राग येतोय। हां, कालची घटना, मी नगरहून येत होतो लोणीला, मी बसमध्ये बसलो होतो आणि मागून दोन नंबर सीट माझं होतं आणि पुढून दोन नंबरवाला मागं थुकला पान खाऊन। काय खाऊन? काय जेडे बाबडीचं पान खाल्लं? कायचं पान होतं तुमच्याकडे? नाही का पान? हां, दामनाचं कायचं पान आहे? नागिनीचं पान तो खाऊन त्या ठिकाणी थुकला हो। आणि मध्यांतरात जो कोण बसलेला होता त्याला मळमळ होता असल्यामुळे त्याची खिडकी ओपन होती। शाबूत प्रसाद त्याच्या तोंडावर गेला। अहो त्यानं गाडी थांबवली, पोलीस स्टेशनला जावं लागेल म्हणे माझ्या अंगावर। गावात जर मी गेलो तर कुणी गावात थांबत नाही म्हणे माझ्या अंगावर तुझे शिंतुडे अजिबात नाही। 1150 रुपये मीटरचं कापड आहे म्हणे जेवढे इस्त्रीला जेवढे स्टार्ट करायला पैसे लागतील तेवढे तुला द्यावं लागतील बाबा पठ्ठ्यामध्ये, तर भांडण मिटणं नाही तर पोलीस स्टेशनला जावं लागेल। याला म्हणतात शांती ब्रह्म। अशी जर नम्रता असेल तर भगवान परमात्मा प्रसाद दिल्याशिवाय राहणार नाही, आणि तो प्रसाद आपण त्या ठिकाणी आज 12 वाजता ग्रहण करणार आहोत एवढी शांतता आपल्यात असायला हवी। विठा आला आणि ही शांतता निर्माण होण्यासाठी, ही तुमच्यात निर्माण शांतता त्या तुमच्या हृदयामध्ये नांदण्यासाठी ह्या लक्ष्मी मातेने तुम्हाला आम्हाला काही गोष्टी सांगून दिलेल्या आहेत। शारदीय नवरात्र उत्सव काय आहे, या नवरात्रामध्ये नवविधा भक्ती त्या ठिकाणी जोपासली गेली पाहिजे, ती तुमच्या चराचरामध्ये त्या ठिकाणी तुम्हाला कळाली पाहिजे। कीर्तन मनन निधी दासन प्राध्यसेवन अशा नवविधा भक्ती आहेत, आणि त्या नवविधा भक्ती त्या ठिकाणी तुम्ही आम्ही त्या ठिकाणी श्रवण केल्या, ऐकल्या, त्या ठिकाणी मनन केलं, पाद्यसेवन केली, गुरुची सेवा केली, जे वाटण ते तुम्हाला त्या ठिकाणी तुम्ही केलं, परंतु श्रद्धापूर्व अंतकरणाने ते जर तुम्ही केलेलं असेल। आणि नवरात्रीनंतर पहिली पौर्णिमा येते ती त्या ठिकाणी, ह्या पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणतात, अश्विन पौर्णिमा म्हणतात, शुक्ल पक्षामधली ती पौर्णिमा आहे। त्या पौर्णिमेच्या मध्यांतरात त्या ठिकाणी चंद्र पृथ्वीच्या जवळ आलेला असतो आणि तो चंद्र त्या ठिकाणी अमृतमय कलश तुमच्यावाल्या त्या दुधामध्ये सोडतो आणि ते दूध तुम्ही आम्ही प्राशन करत आहात, आपण करणार आहोत, आणि जे जे करतील त्या ठिकाणी जागरण करतील आणि जागरण करून तो प्रसाद तुम्ही सेवन कराल। तुमच्या आयुष्यामध्ये कुठलाही त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी त्रास जाणवणार नाही, पीडा त्या ठिकाणी तुमच्यामध्ये राहणार नाही, तुम्हाला
जे काही शरीरातील व्याधी आहे पोटाच्या त्या व्याधी दूर होतील कशामुळे त्या दुधामध्ये अमृत आहे ना सागर मंथन झाल्यानंतर त्या ठिकाणी देवी माता प्रकट झाली या दिवशी आणि त्या दिवशी प्रकट होऊन ते तुम्हाला सर्वांना मिळावं आमचं संतान संतांचं कसं आहे माहिती का यारे यारे लहान थोर सगळ्यांना यायचं सगळ्यांना कौंडळायचं ते म्हणत नाही हा ट्यांगा आहे बुट्टा आहे काळा आहे ढ्याका आहे नाटक आहे हा कोणी यायचं खट नट यावे शुद्ध होऊन जावे कोणी यायचं पण आला पाहिजे याला महत्व आहे बरं काय पण तिला किंव आली देवीला आणि संत आणि देवी आई हे सर्व एकच रूप आहे मला एक सांगा आई रागवेल पण मनात क्रोध धरेल का अजिबात नाही ती पदोपदी तुमचा विचार करेल पदोपदी तुमचा चांगलं कसं होईल याचा त्या ठिकाणी मनात विचार करेल मनात मंथन करेल कितीही राग आला तरी दोन मिनिटं त्या ठिकाणी लांब निघून जाईल पण तुमच्यावर त्या ठिकाणी वाईट आशीर्वाद देणार अजिबात नाही आणि तो आशीर्वाद मिळवण्यासाठी तो आशीर्वाद तुमच्या आमच्या त्या ठिकाणी जीवनाला कार्यमुक्त करण्यासाठी आई तुळजाभवानीची त्या ठिकाणी तुम्ही सेवा केली पाहिजे आणि नऊ दिवस सर्व माता मावल्यांनी उपवास केलेला आहे आणि तो उपवासाचा फळ म्हणजे आज तुम्ही त्या ठिकाणी ते दूध प्राशन करणार आहात आणि त्याच्यातून तुम्हाला अमृत भेटणार आहे आणि त्याच्यातून तुम्हाला अमृत मिळाल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व त्या ठिकाणी व्याधी दूर होतील आणि आई तुम्हाला या रूपाने आशीर्वाद देईल अभंगाचं प्रथम चरण अशा प्रकारे ती आई तुमचा आमचा ही दोपासत असते कोणती आई हो तिला वाटत नाही का माझ्या मुलाचं वाटोळं व्हावं आहे का कोणी अशी आई हातवर करा बरं तिला आईच म्हणू नये लक्ष्मी आई आपली आहे असं कधी झालं का अंतकरणापासून तिच्यापाशी आलो आणि दुःख व्यक्त केलं आणि ते तुमचं दुःख निरसन तिने केलं नाही असं होऊ शकत नाही पण अंतकरण शुद्ध असलं पाहिजे लक्ष्मी माता असेल रेणुका माता असेल आई तुळजा भवानी असेल जगदंबा माता असेल प्रत्येकाच्या घरामध्ये आई आहे ती माता असेल आणि आमचे संत असतील तुकोबरायांनी या सर्वांची एकाच लिस्टमध्ये यादी केली एकाच कागदावर यादी केली तुकोबराय म्हणले लेकुराचे हित असं हित कोण जोपासतो असं हित एकच व्यक्ती जोपासतो या पृथ्वी तलावरती त्याचं नाव संत आहे त्याचं नाव आई आहे याच्या पलीकडे दुसरा पारडा नाही आईशी अनन्य ते लेकरू काय त्या लेकरा पलीकडे त्या लेकरापेक्षा जास्त जगात तिला काही आवडत नाही याला काय म्हणतात आई कुठेही असू द्या ती लक्ष्मी माता कसल्याही कामात असू द्या पण वरद हस्त तुमच्यावरती पदोपदी आहे संतांचं वरद हस्त तुमच्या आशीर्वाद रूपी कायम असतं गुरुवरे नारायणगिरीजी महाराजांकडे तुम्ही कधीही गेले काहींना काठी मारली असेल काहींना रागात बोलले असतील नवे नवे काहींना काही वेगळ्या शब्दात बोलले असतील पण नंतर निघायच्या वेळेस तोंडावरून हात फिरवल्याशिवाय राहिले नाही महाराज याला संत म्हणतात आणि एकदा की त्या ठिकाणी ते पारडा जीवनातून गेलं आता नारायणगिरी महाराज दिसतात का हो आता फक्त काय राहिलं गेले दिगंबर ईश्वर विभूती गेले दिगंबर ईश्वर विभूती किंमत काय आहे ज्याच्या जीवनामधून संत नावाचा पारडा निघून गेला त्याला विचारून बघा ज्याच्या जीवनामध्ये गुरु नावाचा पारडा नाहीसा झाला त्याला विचारून बघा जे गेले ना त्याचं ती वेळ परत येत नाही आणि गुरुवरे नारायणगिरीजी महाराज आपल्यातून निघून गेले आता फक्त राहिल्या त्या आठवणी आणि असे परत पारडा होणे आणि असे संत तुमच्या जीवनामध्ये पदोपदी तुमचं हित जोपासत असतात कशा तुमचं हित आहे कशा तुमचं त्या ठिकाणी योग्य काय मार्गक्रमण आहे तुम्हाला काय सांगितलं म्हणजे तुमचं कल्याण होणार आहे प्रापंचिक जीवनामध्ये काय तुम्हाला उपयुक्त आहे असे माझा गुरु माझे गुरुवर रामगिरीजी महाराज तुम्हाला आम्हाला सांगतात मग ते तुम्हाला पचू नाही का
नारायण गिरीजी महाराजांनंतर आपल्यावर तर नितांत श्रद्धायुक्त अंत करणारा प्रेम करणारा पारडा म्हणजे रामगिरी महाराज आहे। आणि तुम्हाला आम्हाला ते सांगतात काय करा, गळ्या तुळशीच्या माळा घाला, एकादशी धरा, आई वडिलांना जीव लावा आणि धर्म जोपासा। आणि ह्या संतांचं कामच ते आहे, आम्हाला तेच काम आहे, आमचं कर्तव्य आहे। चुकीच्या मार्गाने जात असेल तर त्या व्यक्तीला योग्य मार्ग दाखवणे आमचं नितांत योग्य त्या ठिकाणी कर्तव्य आहे। आणि आम्ही ते केल्याशिवाय राहणार नाही, तुम्ही अटक केली तरी आम्ही घाबरत नाही। काय म्हणाले, काही करा तिकडे, आम्ही घाबरायला तयार नाही, आम्ही जे बोललो ते बोललोच, माघार घेणार नाही। हे कोणाचं रक्त आहे? छत्रपती शिवाजी महाराजांच्या मावळ्यांचं रक्त आहे, धर्मवीर संभाजी महाराजांच्या मावळ्यांचं रक्त आहे। हा स्वराज्य घडला त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज घाबरले का? ते म्हणाले का, कुणी बोलल, कुणी अटक करील, कुणी आपल्याला त्रास देईल, कुणीतरी मारेल? हा हा भय हा विषय नाही। माझी जाऊने दिया मे सुंदर शिवाजी राजा, काय दिलं, म्हणून आनंदाने नांदत होती प्रजा, म्हणून आनंदाने नांदत होती प्रजा, माझी जाऊने दिया मे सुंदर शिवाजी राजा। त्या जिजाऊने शिवाजी राजा जन्माला घातला आणि ह्या लक्ष्मी मातेने हे संत त्या ठिकाणी आपल्यासाठी प्रगटीकरण केलं आणि तुमचा आमचा उद्धार व्हावा, तुम्हाला खऱ्या खोट्याचा निवाडा व्हावा, तुमच्या जीवनामध्ये योग्य मार्ग मिळावा, उजळावयालो वाटण खरा खोटा निवाडा। आणि खरं कोण सांगतं माहितीये का, स्वतःचा पोरगा आणि एक शेजारचा पोरगा आहे, खेळता खेळता घरामध्ये आले आणि आई गपचूप त्या लेकराला आपल्या सांगते, कोणाला, आपल्या लेकराला सांगते, काय तिकडं जाऊ नको बरं का, त्या तळ्याकडे जाऊ नको, त्या ठिकाणी खोल खड्डा आहे, त्या खड्ड्याकडे गेला ती अंत निश्चित आहे। असं कोण सांगतं? आई सांगते, लक्ष्मी सांगते, शेजारची काय सांगते, पुरो हो खेळा पटांगणामध्ये, थोडा दूर जाऊ नका, लय मध्ये जाऊ नका, आंघोळ्या करा, पटकन मागा या। पण खरा सल्ला कोण देत? आई देते, संत देते। तुकोबारायांचं हेच म्हणणं होतं, आई आणि संतामध्ये एक किंचित फरक नाही। आणि हा फरक, हा फरक भेदाव हे त्या ठिकाणी उरला नाही। अभंगाच्या द्वितीय चरणामध्ये सांगितलं, स्वच्छ नदीच्या त्या पाण्यावर वाहणार निश्चिंत प्रेम म्हणजे सद्गुरु प्रेम, संत प्रेम आणि मातुल्य त्या ठिकाणी सद्गुरु आणि आई याच्यात भेदाभेद नाही असं तुकोबारायांना त्या ठिकाणी प्रगटीकरण करण्याच्या वेळीच आठवलं। अभंगाचं आत्मा यो आहे। तुकोबाराय ज्यावेळेस अभंग लिहित होते त्यांच्या मनामध्ये हा विचार कदाचित माझ्या बुद्धीला जे योग्य वाटतं की जे माझ्या बुद्धीत भगवान परमात्मा देईल त्यामध्ये की तुकोबारायाला तुम्हाला आम्हाला असं सांगायचं होतं की संत आई हे पारड पदोपदी एकत्र बसते आहे आणि त्या त्या शब्दांमध्ये त्या ठिकाणी गणित केल्याशिवाय पर्याय नाही। आणि हे तुम्हाला आम्हाला सर्वसामान्यांना कळण्यासाठी एवढं त्या ठिकाणी केलेलं आहे। पण आपण काय करतो? किती जणांच्या घरात तुकाराम महाराजांचा गाथा आहे? अय रामपूरवाडीकर एक, वा वा। अहो आपले तरुण मित्र मंडळ असे काही कार्य करत आहेत तुमच्या गावातले, कौतुकास्पद आहे। गावोगावी असे घडावेत। श्रीराम दल ना, लक्ष्मी मा लक्ष्मीच्या ग्रुप त्या ठिकाणी तरुण मित्र मंडळाने नाव दिलेलं आहे। पण धर्मावर कुठलाही संकट येऊ द्या, त्या ठिकाणी रात्रीचे 12 वाजेला असू द्या नाही तर 3 वाजेला असू द्या, ते मुलं एकत्र येऊन त्या ठिकाणी त्या जो असेल त्याचा पडदा फास केल्याशिवाय राहणार नाही। आणि हे सर्व घडण्यासाठी शिवाजी महाराज जन्माला आले होते। आता प्रत्येकाला वाटतं शिवाजी महाराज जन्माला यावे, पण मग भाऊ अंधार पडलाय घरात, वय जेवण कर मुकटे झोपून घे, कोणाची जाऊ
त्यांचं काही होऊ दे, आपलं काय करायचं सकाळी पाहू, झिरो दे त्यांचे दर्शन, असंच म्हणतो का नाही? अहो तोलाही बोला तो थोडी झिरो दे त्याची सकाळी पाहू, दिवस उगले हो काय त्याचं, जा रे तुम्ही पण थोडं दोन चार झपटे बसले का मग जा, असं कोण म्हणतं? आपलेच आपल्याला म्हणतात, थोडं पलीकडे जाऊन बघा सीमा पार करून, आपली शिव ओलांडून बघा ना, काही व्हायचा उशीर आहे, कुठं कुठं उभे राहत काही कळत नाही, पण आपण झोपलेले आहोत आणि हा अज्ञान रूपी अंधकार दूर करण्यासाठी हे सर्व कार्य आहे. कोजागिरी पौर्णिमा कशासाठी आहे? अज्ञान रूपी अंधकार दूर करायचा आणि ज्ञानमय प्रकाश जीवनामध्ये प्रकट करायचा आहे. आणि सध्या काय झालं आहे? यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत अद्युत्थानम धर्मस्य यदात्मानं सृजाम्यहम्. आणि याच्यासाठी गुरुवर्य रामगिरी महाराजांसारखे आपल्या सभोवताली आहे, आपल्या समवेत आहेत. आणि अशांचं मार्गदर्शन आपण जीवनामध्ये कलाटणी देण्यासाठी आहे. त्याने मार्ग जाविला सुबट गा गुरु वचन अमृत तुल्य, मुखातून निघालेला शब्द हा आपण त्या ठिकाणी खाली पडू न देणं हे शिष्याचं कर्तव्य आहे. आणि तुम्ही आम्ही त्या ठिकाणी असं म्हणायला वागवं ठरणार नाही. सरला बेटाचा परिसर शब्द पडून देणार नाही ही शाश्वती मला. उद्या कदाचित बोलण्याची वेळ आहे बरं का? उद्या कदाचित जर तशी काही वेळ आलीच तर आपल्याकडेही तलवारी असल्याशिवाय पर्याय नाही. मी एकदा गुजरातला गेलो, 12:30 टाइम होता, जेवायला गाडी थांबली आणि ज्या हॉटेलला गाडी जेवायला थांबली ते हॉटेल XYZ व्यक्तीचं होतं. मला होती चतुर्थी. काय होतं तुम्ही बघा बरं का? चतुर्थी होती आणि त्या ठिकाणी मी त्या हॉटेलमध्ये घुसलो. आम्ही 2-3 मित्र परिवार होता आमचावाला. घुसल्या घुसल्यात मला थोडी डचक, काहीतरी असं कुणीतरी सांगितलं, ए असं काहीतरी जाणवलं, काहीतरी डचक आपल्याला लाभली म्हणजे जातानाच. मध्ये गेलो, फ्रेश होऊन त्या ठिकाणी येऊन बसलो. बसल्या बसल्या त्या ठिकाणी आम्ही पूर्ण ऑर्डर सांगितली जेवायला आम्ही बसणार. आता उपास सोडायचा ना हो, पण ते सगळं काही सगळा राडाच, मध्ये एवढा राडा की त्या राड्याला मापच नाही. तेवढ्यात एक पठ्ठ्या आला, त्यांची आमची ओळख, तो आम्हाला ओळखीत, माहीत नाही तो कोण आहे, पण तो समोर येऊन उभा राहिला आणि तो म्हणला, महाराज तुम्ही इथं जेवू नका. काय म्हणे? अगदी हे नाशिकच्या पलीकडे 15-20 किलोमीटर असेल, सापुताराच्या अलीकडे पलीकडे कुठेतरी असेल, तो व्यक्ती म्हणाला, तो मला ओळखीत नाही आणि मी त्याला ओळखत नाही, तो म्हणला, महाराज तुम्ही इथं जेवू नका, माझ्या अंगावर काटा आला. आणि मी पोराला म्हटलं, पोरो इथून उठा, बाहेर जाऊन नाव वाचलं तर. अहो बघता का याला म्हणता गुरु आशीर्वाद? विठाला ही लक्ष्मी माता तुमच्या पदोपदी आशीर्वाद रूपाने समवेत आहे. सद्गुरु तुमच्या पदोपदी जवळ असतात आणि जे तुम्हाला पदोपदी जागवतात. फक्त तिथपर्यंत गेलं पाहिजे, त्यांचा शब्द पडून नाही दिला पाहिजे. ते अमृत तुल्य आहे, त्यांच्या पलीकडे काही नाही. आणि ह्या विश्वातून तरुण जाण्यासाठी संत फार जीवनात महत्वाचे आहेत. आणि ज्याच्या ज्याच्या गुरु, ज्याच्या ज्याच्या सद्गुरु जीवनामध्ये प्राप्त झाले आणि त्या सद्गुरूंच्या त्या ठिकाणी पूर्णतः त्यांनी प्रसन्न करून घेतले, देवालाही प्रसन्न होऊन दर्शन दिल्याशिवाय पर्याय नाही. आधी संत मग देव. काय
तुम्ही म्हणजे ना आम्ही देवाक वशिल्लो. हा हा हा, ती काय पार्टी बिर्टी काय एखादी? अजिबात नाही बाबा. कित्येक आले आणि कित्येक गेले, इथं कोणाचा ठाव ठिकाणा लागला नाही. इथं क्रमानेच काम होणार. ते म्हणतात का तू आमदार आहे, मग एक दोन चार वर्ष जास्त थांब. असं जर असतं तर मग परा दिवशी बाबा सिद्दीकीला गोळीच लागली नसती. त्यांच्याकडं भरपूर पैसे होते. मला जेवता जेवता वाचवलं. वाचवलंच ना जेवाने, साक्षात मी तर म्हणतो भगवान परमात्म्याने मला सांगितलं की बाबा इथं जर जेवले तर तुम्हाला त्या ठिकाणी पाप होणार आहे. आणि एवढा एवढा विश्वास टाकून ज्यावेळेस आपण जीवन जगू तेव्हाच ते भगवान परमात्मा तुम्हाला दर्शन दिल्याशिवाय राहत नाही. तेव्हा शक्य आहे. एवढा विश्वास असायला हवा. आणि ते विचार करत नाही अशा वेळेस, ते म्हणत नाही किती त्रास होतोय, ते स्वतःचा विचार करत नाही. जसं आई विचार करत नाही मुलासाठी, ती एक टाइम जेवण करणार नाही पण मुलाला जीव घालेल, तसेच आमचे संत आहे, तसेच आमचे सद्गुरू आहे, तशीच आमची लक्ष्मी आई आहे. आणि यांच्यासाठी आपण जीवन ओतून दिलं पाहिजे. यांच्यासाठी निष्पान त्या ठिकाणी नितांत अंतकरणाने, स्वच्छ अंतकरणाने त्या ठिकाणी त्यांची सेवा केली पाहिजे. पदोपदी त्यांना आठवलं पाहिजे. आणि अशी जर सेवा आपण जीवनामध्ये अंतकरणामध्ये जर आठवली आणि आठवली नाही तर मग काय? आउट हात का मानव देह अल्लाने मुझे दिया, आउट हात का मानव देह अल्लाने मुझे दिया. खाया पिया सुख से सोया, खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. रे नारायण भजन नारायण, भजन नारायण, भजन नारायण. काही जीवनात उपयोग नाही. जन्माला आला याला हो मांडावाचा दारी ग सई भाई ग बाई. आता मी पुढं म्हणा, तुम्ही कुठं म्हणायचं? माह पुढं म्हणायचं. मांडवाच्या दारी सई सखे बाई ग बाई. सोन्याचा कुलूप माझ्या भावाच्या वाड्याला बाई. नवऱ्याच्या वाड्याला बांधतो काय जळीतोय? तुम्हाला झोपीवर आली का? एक वाजा पाप्या. सकाळी किती वाजता उठत आहेत? तुमच्याकडे सगळे चारला उठत आहेत बरोबर? सगळ्या महिला मंडळी किती वाजता उठत आहेत? चारला. असं गृहित धरू चारला उठत आहेत. एक जण दळायला जाते, एक जण पाणी इसण्याला जाते, कोण सारून घेते, कोण शेण उचलते, कोण काय करतं, कोण काय करतं, कोणला उठा म्हणायची वेळ येत. आणि सगळ्या त्या ठिकाणी माळकरी असल्यामुळं त्या ठिकाणी लगेच त्याला उठल्यानंतर तुळशीला पाणी घालायचं, गावात देवाचं दर्शनाला जायचं, नवरूपाचं दर्शन घ्यायचं, त्याच्यानंतर त्यांना सगळी सेवा त्यांची करायची आणि मग त्या ठिकाणी ही पाणी पिणार. खरं आहे का खोटं? एखाद्या दिवशी जर त्यांनी पाणी इचून मागितलं तर कोण कोणास काय म्हणाले आणि काय काय म्हणाले? तुला मी पाणी मरण पण तो तोंड पाहिजे. अहो हा सगळा कटाटोप होऊ नये म्हणूनच हे सर्व अवतार प्रगटीकरण आहे. सगळ्यांनी एका विचाराने राहावं, एका छत्रछायेखाली राहावं, सगळ्यांनी आनंदाने त्या ठिकाणी कुटुंबामध्ये वास्तव्य करावं. आज काय झालंय कुटुंबामध्ये? कोणी कोणासंग बोलायलाच तयार नाही. प्रत्येकाला वाटतं मी शहाणा झालो. आणि कोणी कोणासंग बोलायला तयार नसल्या कारणामुळं दुःखाला कारणीभूत आहात. आणि दुःख जर त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त होत असेल तर त्या ठिकाणी त्या संसाराला, त्या प्रपंचाला शून्य मार्क आहे. आनंदात असलं पाहिजे. नवरा बायकोने त्या ठिकाणी तीर्थयात्रेला गेला पाहिजे.
सकाळी उठून काकडे म्हणलं पाहिजे, संध्याकाळी हरिपाठ म्हणलं पाहिजे, एकादशी धरले पाहिजे. याच्यापैकी तुम्ही काय काय करता? नाही म्हणजे तो खुरपायला सकाळी उठ. प्रपंच करा बरं का, पण प्रपंच करून त्याच्यातून साध्य काय होणार आहे हे महत्त्वाचं आहे. दोन वर्ग सांगितले, प्रपंचिक आणि पारमार्थिक. प्रपंच करणारे शेवट काय म्हणाले माहिती का? संसार दुःख मूळ चौकडे विश्रांती नाही कोठे, रात्र दिवस रडायला लागला, बोलायला लागला. मुलं त्या ठिकाणी वाईट बोलायला लागले, नाक तोंड गळायला लागलं, कानांना ऐकू येईना. शेंबूड इथपर्यंत आला, रामकृष्ण म्हणाले यांग हे. मग म्हणतो आता परमार्थ करू, आता काय करतो? आता काहीच म्हणे ना, आता काय करणार भाऊ? मग हे कधी कळतं? मग देवाला विनंती करतो, देवा विनंती आहे माझ्यापाशी यावं आणि विचारावं, मला दर्शन द्यावं आणि तुमची मला आठवण येत आहे, आठवण येत आहे आणि मला तुमच्यापाशी येण्याची तीव्र इच्छा निर्माण झालेली आहे. तीव्र इच्छा निर्माण होते, देवा मला तुझ्यापाशी यायचं आहे, तुझं दर्शन घ्यायचं आहे. पण ते एवढं सोपं आहे का हो? त्याच्यासाठी जीवनभर अंतःकरणामध्ये भगवान परमात्म्याला स्थापित करून द्यावं लागतं. भगवान परमात्म्यासाठी रात्र आणि दिवस त्याचं नामस्मरण मुखामध्ये ठेवावं लागतं. मग काय होतं माहिती का? अंतकालेच मामेव स्मरण मुक्त्वा कलेवरम या प्रयाती समद्भाव याती नाश्रयती संशयाहा. संशय जीवनामध्ये उरत नाही. कसला संशय? भगवान परमात्मा तुम्हाला दर्शन देणार नाही याचा संशय उरत नाही. कधी अंतकाल समयी भगवान परमात्मा तुमच्या जवळ येतो, हलवतो, विचारतो तुला काय पाहिजे. आणि ही वेळ तुमच्या आमच्या जीवनामध्ये यावी म्हणून संत निर्माण झाले आणि तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलं. पोटाला चिमटा घेतला पण ते थांबले नाही. जगद्गुरु तुकोबराया कधी वेळेवर जेवले नाही पण गाथा तुमच्यासाठी निर्माण केला. अभंग तृतीय चरण. ते विचार करत नाही जीवनामध्ये आपल्याला किती त्रास होत आहे. आई कधी विचार करते का हो त्या ठिकाणी टोपल्यात जर एक भाकर असेल तर ती म्हणत नाही की मी तीन चतकूर खाते आणि तू चतकूरच खाय. मुलाला म्हणते का असं? भाऊ तू पोटभर जेव, मी नंतर भाकर टाकेन आणि नंतर जीवेन. याला आई म्हणता. संत कधी म्हणाले काय हो माझा ग्रंथ तुम्ही वाचू नका? ज्ञानोबरायाने त्या ठिकाणी प्रकट केलं, तुकोबरायाने केलं, नाथबाबाने तर सर्वात मोठा उपकार केला आहे आपल्यावरती. गद्यातून पद्यात आणणारा पहिला संत म्हणजे नाथबाबा आहे. नाही तर गद्य नसतं, पद्य नसतं. हे गद्य पद्य जुळवण्यासाठी नाथबाबाने अवतार कार्य धारण केलं आणि तुम्हाला त्या ठिकाणी अहो कथारूप आहे. नाही तर रामायण वाचून पहा ना गद्यातलं, ताळमेळात लागत नाही काही काहीला. सोपं आहे का? कथारूप भावार्थ हे सगळं वाचल्यानंतर कुठंतरी काहीतरी कळतं आणि हे सर्व कळण्यासाठी माझे संत निर्माण झाले. आणि या संतामध्ये आणि आईमध्ये कुठंही काही त्या ठिकाणी फरक नाही. आणि ह्या संतांप्रती आईप्रती तुमच्या आमच्यावरती आशीर्वाद निर्माण केला आणि या संतांना आपण त्या ठिकाणी कोटी कोटी धन्यवाद दिले पाहिजे. कशासाठी? त्यांनी तुम्हाला उजळायला सांगितलं, तुमच्या वाटा त्या ठिकाणी खऱ्या खोट्या केल्या, तुम्हाला योग्य काय अयोग्य काय सगुण काय निर्गुण काय योग्य काय ह्या गोष्टी निर्माण करून सांगितल्या. तुमच्या आमच्यापुढे सर्व दुकान मांडलेलं आहे, सर्वांना त्या ठिकाणी घ्या म्हणू राहिले पण आपण घ्यायला तयार. सर्व सांगू सांगू वैतागले. रोज त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी नामस्मरण भगवान परमात्म्याचं करा, त्याच्याशिवाय तुम्ही तरुण जाणार नाही. ऐल तीराकडून पैल तीराला जायचं असेल तर त्याच्या नामस्मरणाशिवाय तरुण जाणं शक्य नाही. ह्या रूपातून तुम्हाला ह्या भवसागरातून तरुण जायचं असेल तर भगवान परमात्म्याचं नामस्मरण केल्याशिवाय जगात दुसरा पर्याय नाही. आणि ह्या ठिकाणी आजचा त्या ठिकाणी दिवस एवढा महत्त्वाचा आहे, वेळ फार कमी आहे म्हणून शॉर्टकटमध्ये सांगतो. कोजागिरी पौर्णिमा आहे आणि 12 वाजेपर्यंत रात्रभर त्या नामस्मरण तुम्ही कोणी करत असाल को जागर आहे त्या ठिकाणी तुमचा जागर करत तुम्ही भगवान परमात्म्याचं नामस्मरण करत 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 तो जागर करायचा आहे. आणि जागर करत असताना तो दूध आळवून ते दूध त्या ठिकाणी देवी मातेला तो नैवेद्य दाखवायचा आहे. आणि तदनंतर तुम्ही सर्वांनी ते अमृत प्राशन करायचं आहे आणि जीवनामध्ये त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी
प्रफुल्लित व्हायचं आहे आणि वर्षभर ती चार्ज तुम्हाला त्या ठिकाणी देवी माता करणार आहे, याच्यात तीळ मात्र शंका नाही। सर्व त्या ठिकाणी महालक्ष्मी मित्र मंडळाला कोटी कोटी धन्यवाद आणि अशी सेवा त्यांच्या हातून घडत राहो ती भगवान परमात्म्याच्या चरणी प्रार्थना। विठोबा हरे विठोबा। काही काही कोडिंग भारी देतात महाराज। दागिनाता दागिनाता म्हणलं का आपण म्हणायचं आवरून, हे कोडिंग असतात परमार्थामध्ये आनंद घ्यायचा, आनंदाची डोई आनंद तरंग। आणि हा सुखसोहळा त्या ठिकाणी कुठंच नाही, तुम्ही आम्ही त्या ठिकाणी घेतात उपभोगतात त्याच्यात आनंदात सहभागी होता, तुम्ही भाग्यवान आहात। आणि हा सुखसोहळा बघण्यासाठी तुम्ही आम्ही दुसरीकडे जाण्याची गरज नाही, तुमच्या सभोवताली आहे, तुमच्या परिसरात आहे। तुम्ही त्या ठिकाणी दर एकादशीला असेल मनाला वाटण तेव्हा तुम्ही जर बेटावर गेला तर तुम्हाला ते सुख उपभोगायला मिळेल, पण तुम्ही घर सोडायला तयार नाही। सुटते तर कोणाचा काय जाईल, मा काय जाणार आहे। याच देई घडे देवाचे भजन, तुम्ही म्हणताल कधी याच्यानंतर पाहू, वेळ नाही बर का। अल्प आयुष्य मानव देह शतवर्णी लेते अर्ध रात्र, मध्ये बाल तो पिडारू काय भजनाशी उरले ते पाहे गा। आयुष्य 100 वर्ष आयुष्य, त्याच्यातलं 50 झोप्यात गेलेलं आहे, 50 झोप्यातलं त्या ठिकाणी बालपणात गेलं, आजारपणात गेलं, राहिलं काय। तुम्ही आजपासूनच सुरुवात करा, आज करे सो आभी करे आभी, कल करे सो आज, आज करे सो आभी। काय म्हणजे पाऊ सकाळी दिवस उगल्यावर असं करू नका बाबो, जागे व्हा उठा जागे व्हारी, स्मरण करा पंढरी माता, हे करत असा तर तुम्ही त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या चरण कमलापाशी जाण्यासाठी योग्य आहात। विठाला म्हणून तुकोबाराने तुम्हाला कळत अंतकरणातून कळकळ केली निर्माण केलेली आहे, कशासाठी ह्या जडजीवाचा उद्धार व्हावा आणि तो कसा होणार आहे त्या ठिकाणी संत आणि आईचं माध्यम एकत्र केलेलं आहे, त्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न माझ्या तुकोबाराने केलेला आहे। आणि ह्या माध्यमातून मी आज मा लक्ष्मीचं पूजन कसं माझ्याकडून होईल याचा मी विचार केलेला आहे, म्हणून आपण आज हा आपण हा अभंग आज सेवेकरता निवडलेला आहे। लेकुराचे हित, हे लेकुराचं हित कसं जोपासणार आहे, ती आई कशी तुमच्यासाठी जवळ येणार आहे, तुम्हाला कसा आशीर्वाद देणार आहे, ती मा लक्ष्मी त्या ठिकाणी तुम्हाला सदैव तुमच्या पाठीशी कशी आहे, याचं प्राकटीकरण मी याचं त्या ठिकाणी शब्दशः अर्थ सांगण्याचा मी तुमच्या पुढे प्रयत्न केलेला आहे। माझ्या अल्पशा बुद्धीला जे योग्य वाटलं मी तुमच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न केला, चुकलं असेल तर माझं मला परत द्या, योग्य असेल ते तुम्ही घेऊन जा। तुमचा मुलगा म्हणून, तुमचा नातू म्हणून, तुमचा काय म्हणून ते सर्व त्या ठिकाणी मला माफ करा, पदरात घ्या आणि झालेली सेवा योगीराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या चरणावरती अर्पण करू आणि माझ्या लक्ष्मीबाईच्या चरणावरती अर्पण करू आणि सेवेला पूर्ण विराम देऊ। ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली मंडळाचे तरुण मित्र मंडळाचे महालक्ष्मी तरुण मित्र मंडळ असेल, सर्व ग्रामस्थ असतील, महिला मंडळ असतील, पुरुष वर्ग असतील, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आमचे गायनाचार्य असतील, मृदंग सम्राट असतील, भजन मंडळी असेल आणि सर्वात विशेष म्हणजे साऊंड सिस्टीम ओली काका यांना कोटी कोटी धन्यवाद, त्यांनी विशेषता करून त्या ठिकाणी सिस्टीम लावण्याचा त्या ठिकाणी प्रयत्न केला आहे, त्यांना कोटी कोटी धन्यवाद। आणि विशेष म्हणजे अगदी विशेष आमचे दीपक भाऊ कोले भगवंत शूटिंग त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटणार आहे, सर्वांनी तो चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा आणि फॉरवर्ड करा, बघा कार्यक्रम, खूप मोठे मोठे कीर्तन त्या ठिकाणी महाराजांनी शूटिंग केलेले आहे, दीपक भाऊ कोले त्यांना त्या ठिकाणी धन्यवाद धन्यवाद धन्यवाद। विठ्ठल जय जय विठ्ठल जय विठ्ठल जय।